पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज बॅडमिंटनपटू दक्ष सेनचा पुरुष एकेरीत कांस्य पदकासाठी उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात डेन्मार्कच्या विक्टर एक्सलसननं लक्ष्य सेनचा 22-20, 21-14 पराभव केला. नेमबाजीत स्किट मिश्र सांघिक प्रकारात आज अनंतजीत सिंग आणि महेश्वरी चौहान या जोडीचा सामना होईल. मुष्टीयुद्धात 68 किलो वजनी गटात निशाचा सामना होईल. तर अॅथलेटिक्समध्ये पुरुषांच्या 3000 मीटर अडथळ्यांच्या धावण्याच्या प्रकारात आज अविनाश साबळेचा सामना होईल, तर महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत किरण पहलचा सामना होईल. याशिवाय आज नौकानयन आणि टेबल टेनिसचेही सामने होतील. दरम्यान काल झालेल्या हॉकीच्या उपांत्यपूर्व फेरीत पूर्ण वेळातील 1-1 अशा बरोबरीनंतर पेनॉल्टी शूटआउटमध्ये इंग्लंडला 4-2 असं नमवत भारताच्या पुरुष हॉकी संघानं उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उद्या हॉकीमध्ये भारताचा उपांत्य फेरीचा सामना होणार आहे.